नमस्कार, मी सारिका साळुंखे। लोकन्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर शासकीय सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी असू दे किंवा निवृत्त झालेले कर्मचारी असू दे, यांना वेगवेगळ्या योजनांचं शासनाने आतापर्यंत ज्या योजना होत्या त्या अंमलात आणलेल्या आहेत। मात्र 2005 नंतर निवृत्त झालेले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना अद्याप त्यांची जी काही पेन्शनची योजना आहे त्याचा लाभ मिळत नाहीये। याकरिता ठाणे जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी संघटना जी आहे ती वारंवार याचा पाठपुरावा करते। वारंवार काम बंद आंदोलन केलं जातं, वारंवार अनेक मीटिंग्स घेतल्या जातात, मात्र ह्याच्यावरती कोणताही प्रकारचा तोडगा निघत नाहीये। त्यामुळे आज पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातील जी राज्य सरकारी कर्मचारी संघटना आहे त्यांच्या वतीने एक मेळावा घेण्यात येणार आहे। त्या मेळाव्यामध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे आणि काय त्यांची मुख्य मागणी असणार आहे हे आपल्यासोबत आता हे कर्मचारी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशीच आपण जाणून घेऊया। सर, काय सांगाल, वारंवार तुम्ही मागणी करताय 2005 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनची योजना लागू करावी, मात्र कुठेतरी याच्यामध्ये अडकाठी येते, काय आजचा मेळावा कशा संदर्भात असणार आहे आणि काय त्याच्यामध्ये नेमकं तुम्ही बोलणार आहात? आजचा मेळावा हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्ह्याने आयोजित केलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय पेन्शन योजना जी केंद्रामध्ये 1 जानेवारी 2004 पासून आणि महाराष्ट्रामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पासून लागू झालेली आहे आणि यासाठी या मेळाव्याचं आयोजन जनजागृती व्हावी, कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी। यापूर्वी आम्ही 21 सप्टेंबरला एक बाईक रॅली काढली, सरकारने त्याकडे लक्ष दिलं। त्यानंतर आम्ही 21 नोव्हेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत सातत्याने आम्ही एक सप्ताह पाळला तरीही सरकारने लक्ष दिलेलं नाही। त्यांनी वर्ग 4 आणि ड्रायव्हर ही पदं यापुढे कुठल्याही पद्धतीने भरण्यात येऊ नये ती पूर्णपणे निस्त करण्याचं काम हे सरकार करत आहे, त्या विरोधात आमचा हा मेळावा आहे। आजच्या मेळाव्यानंतर तुमची पुढची जी वाटचाल कशी असणार आहे आणि 15 तारखेनंतर केव्हाही आम्ही बेमुदत संपावरती जाणार आहोत। एकंदरच या ठाण्यातील राज्य कर्मचारी जी संघटना आहे त्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची योग्य दखल न घेतल्यास त्यांनी जे काही 12 लाख कर्मचारी आहेत त्यांनी आगामी काळामध्ये काम बंदचा इशारा देखील दिलेला आहे। एकंदरच या बैठकीतनं आता पुढे नेमकं जे वरिष्ठ अधिकारी ते याच्याकडे लक्ष देत आहेत की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे आणि यापुढे नेमकं काय होतं यासारख्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। त्याकरिता लोकन्यूजला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा।